मनपूर्वक नमस्ते मंडळी. आपल्या कुटुंबामध्ये आपण डोकावतो आहोत आणि गेले 9 भाग आपण बघितले आणि सुरुवातीला वैशिष्ट्य नोंदवली, उपमा दिले आपल्या कुटुंबाला. नंतर काही काही आपल्यातले जी वैगुण्य असतील, आपल्या ज्या काही उणीवा असतील, त्रुटी असतील, त्याच्याविषयी चारोळ्या रचल्या. नंतर आपल्या कुटुंबियांची भावभावनांची स्थिती काय आहे ते आजमावण्याचा प्रयत्न केला. परस्पर संबंध कसकसे आहेत तेही आजमावण्याचा प्रयत्न केला. आपल्या कुटुंबाची मूल्य ध्येय काय आहेत ते थोडंसं पाहण्याचा प्रयत्न केला, तिकडे एक दृष्टिक्षेप टाकला. असं करता करता हे सगळ्याचा जो करण्याचा मागचा जो हेतू होता, त्याचा जो एक आधार आहे, ते म्हणजे कौटुंबिक संस्कृती हे प्रारूप किंवा मॉडेल असं आहे. तर ते आता मी सादर करते आणि थोडंसं त्याच्याविषयीचं विवेचन करते. अशा प्रकारचं हे मॉडेल आहे, किंवा आपण ज्याला म्हणू प्रारूप आहे. आणि याच्यामध्ये 5 वेगवेगळी क्षेत्र अशी सांगितलेली आहेत आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये 1, 2, 3 अशा पद्धतीचे काही आयाम, ज्याला आपण पैलू असे मांडलेले आहेत, आणि ते एकूण 10 आहेत. तर हे जे 10 पैलू मांडलेले आहेत, त्याच्यापैकी काही पैलू आपण या मालिकेमध्ये पाहिलेले आहेत. तपशीलवार आपण आता बघूया की नेमकं काय काय आहे आणि काय काय नाही ते. हे अशा पद्धतीची 5 दिशा किंवा डायमेन्शन्स आणि त्याच्यामध्ये येणारे 10 आयाम, क्षेत्र, पैलू अशा पद्धतीचा आहे. तर एकेकाची मी फक्त आता नावं घेते. काही काहींना आपण स्पर्श केलेला आहे, त्यामुळे ती तुम्हाला नक्कीच कळतील. तर 5 क्षेत्र कोणकोणची आहेत? परस्पर संवाद किंवा आंतरक्रिया, द ट्रान्झॅक्शन्स वी आर अंडरटेकिंग इन अवर फॅमिली. दुसरं क्षेत्र आहे भावनिक वातावरण, आमच्या कुटुंबातलं कसं आहे, इमोशनल एन्व्हायरमेंट. तिसरं क्षेत्र आहे आमचं प्रशासन. आता तुम्ही म्हणाल की प्रशासन हे कसं काय कुटुंबामध्ये आलं, ॲडमिनिस्ट्रेशन, मॅनेजमेंट, व्यवस्थापन, पण हे सगळं असतंच. आपण सुरुवातीला म्हटलं की आपलं कुटुंब म्हणजे एक छोटीशी संस्था आहे, सामाजिक युनिट आहे, त्यामुळे हे सगळं आपण करतच असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव कदाचित नसते. नंतर चौथा मुद्दा आहे प्रगती आणि 5वं क्षेत्र जे आहे ते समाज सहभाग. तर पहिलं जे आहे त्याच्यामध्ये जे आणखीन आयाम आहेत किंवा दिशा आहेत त्या सांगते आता. परस्पर संवाद किंवा आंतरक्रिया, याच्यामध्ये निर्णय प्रक्रिया आमच्या कुटुंबातली कसकशी आहे, हाऊ डू वी डिसाईड, म्हणजे आम्ही सगळे मिळून निर्णय घेतो, निर्णयामध्ये पारदर्शकता असते का, आमच्या घरातल्यापेक्षा बाहेरचेच कोणीतरी निर्णय घेतात, ह्याच्याविषयीचा आपण तिथे प्रकाश टाकतो. आणि मग अशी मी म्हटलं तसं मागच्या भागामध्ये की त्याच्यामध्ये समानता आहे की नाही हेही आपण आजमावतो. नंतरचा जो भाग आहे तो आहे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स, याच्यामध्ये पारदर्शकता आहे का आणि यामध्ये सुद्धा सगळ्यांच्या बाबतीमध्ये समानता आहे का. मी म्हटलं तसं माणसं वेगवेगळी आहेत, व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, परंतु त्यांना संधी समान आहे की नाही असं बघणं. आणि तिसरा त्याच्यातला मुद्दा, आयाम किंवा पैलू असा जो आहे तो कणखरपणा, त्याविषयी आपण सविस्तर पाहिलेलंच आहे. हे जरा पहिल्या क्षेत्राविषयी. दुसरं जे क्षेत्र आहे ते इमोशनल एन्व्हायरमेंट किंवा भावनिक वातावरण, त्याच्याविषयी आपण विस्ताराने बोललो की आमच्या कुटुंबियांच्या भावभावना कोणकोणत्या आहेत, कुठल्या तीव्रतेचे आहेत, कुठल्या वारंवारतेचे आहेत आणि त्यांचे परिणाम कोणकोणते होतात, असाही आपण धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला. पुढचं जे तिसरं क्षेत्र आहे ते आहे प्रशासन. त्याच्यामध्ये 2 उपमुद्दे किंवा 2 पैलू, 2 दिशा अशा आहेत की पहिलं म्हणजे वय, लिंग, स्थान, कमाई या सगळ्यांच्या दृष्टीने भूमिका कुटुंबातल्या आणि अधिकार यांच्यामध्ये समानता आहे का, किती प्रमाणात आहे असा तो मुद्दा आहे. आणि त्याच्यामधला दुसरा उपमुद्दा, दुसरा आयाम असा आहे की प्रगती, आम्ही प्रत्येकजण काय काय करतो आहे, काय नवं शिकतो आहे प्रत्येकजण कुटुंब, आणि असं करता करता एक कुटुंब आपलं युनिट असं म्हणून आम्ही सगळे मिळून पुढे किती जातो आहे, कुठे जातो आहे असा तो मुद्दा आहे. चौथा जो मुद्दा आहे तो आपण प्रगती असा पाहिला. आणि 5वा मुद्दा किंवा 5वं जे क्षेत्र आहे ते समाज सहभाग, त्याच्यामध्ये 2 भाग मी केलेले आहेत. एक म्हणजे सांस्कृतिक असा सहभाग आहे, मग आपण काही नाटकं, सिनेमे यांना जातो, आपण स्वतः त्यामध्ये काम करतो, प्रदर्शन असतील, सहली असतील, याला मी सांस्कृतिक असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो आहे तो धार्मिक सहभाग, धार्मिक कार्यक्रमातला, म्हणजे आपण स्वतः घरी करतो आणि बाहेर पण जातो. अशा पद्धतीचे हे 5 क्षेत्र आणि त्याच्यामधले 10 आयाम
असं हे कौटुंबिक संस्कृती असं प्रारूप आहे. खेळ अजमावण्यासाठी प्रत्येक कुटुंब त्याच्यामध्ये अजमावू शकेल. पॉप्युलर संस्कृती कशी आहे ते त्याच्यासाठी आम्ही एक प्रश्नावली पण केलेली आहे आणि त्या प्रश्नावलीच्या आधारे ती सिद्ध केलेली आहे. त्याच्या आधारे प्रत्येक कुटुंबाची या 10 आयामांवरती काही एक प्रोफाईल, एक रूपचित्रसुद्धा तयार होऊ शकतं. याच्यातला प्रत्येक पैलू आपण विकसितसुद्धा करू शकतो आणि त्याविषयीचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम पण आपण वेगवेगळ्या पद्धतीने घेतलेले आहेत. तर आता धन्यवाद देते, कारण हा 10वा ह्या आपल्या कुटुंबात डोकावताना ह्या चित्रफित ध्वनीचित्रफित मालिकेचा शेवटचा आणि 10वा भाग आपण आता ऐकलेला आहे आणि त्यानिमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. आपलं जे जर्नल, आपली जी डायरी आहे कुटुंबाविषयीची, ती जपून ठेवायची, ती पुन्हा पुन्हा वाचायची, त्याच्यामध्ये भर घालत राहायची, ही नक्की करायचं आहे. आणि हे करत राहिल्यानंतर मला तरी असं वाटतं की तुमचं सगळ्यांचं कुटुंब हे समर्थ होईल, प्रगतिशील होईल आणि त्या पद्धतीने माझ्या मनात खूप मोठा विश्वास माझ्या मनामध्ये आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिसादाची पण मी वाट बघते. आपल्या लिंकवरती आमचा ईमेल ID, आमचे ज्ञानप्रबोधिनीचे फोन नंबर्स असे सगळे तुम्हाला वेबसाईटवरती सुद्धा मिळू शकतील आणि त्या पद्धतीने तुम्ही संपर्क साधू शकाल. मनपूर्वक शुभेच्छा देते आणि निरोप घेते.